शिंदे गटात गेलेल्या लोकांना श्रद्धा निष्ठा हा विचारण आहे। जे गेले आहेत त्यांचा सगळ्यांचा व्यवहार आणि व्यवसाय दलाली असल्याचं वक्तव्य शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी केलं। ज्याचं सरकार येतं तिकडे हे लोक जात असतात असंही राऊतांनी म्हटलं। 2024 ही सगळीच्या सगळी झुंड परत आमच्या दारात उभी राहिलेली दिसेल, फक्त त्यांच्या गळ्यातील दुपट्टे बदलतील असंही राऊतांनी यावेळी सांगितलं। ठाकरे गटातील अनेक नेते शिंदे गटात प्रवेश करत आहेत। नाशिकमध्ये माजी नगरसेवकांनी शिंदे गटात प्रवेश केला, यावर संजय राऊतांना प्रसार माध्यमांनी प्रश्न विचारला असता महाराष्ट्रातून जी काही लोक शिंदे गटात सामील झालेली आहेत एकतर ती दलाल आहेत, दोन नंबरचे त्यांचे धंदे आहेत, तसेच लालच दाखवून त्यांच्यावर दबाव आणून प्रवेश केले जात असल्याचं वक्तव्य संजय राऊत यांनी केलं। या सगळ्यांचे दारू जुगार मटका असे धंदे आहेत। बनावट दारूचा व्यवसाय करणारे काही लोक आहेत त्यांना कोणत्या पक्षाची निष्ठा नसल्याचं राऊतांनी म्हटलं। जे लोक तिकडे गेले त्याचे आम्हाला दुःख नाही, ज्या दिवशी हे सरकार पडेल त्या दिवशी हे लोक आमच्या दारात उभे असतील असंही राऊत यांनी यावेळी सांगितलं। सर, ठाकरे गटातील अनेक नेते आहेत, अनेक पदाधिकारी आहेत, ते शिंदे गटात प्रवेश करत आहेत। नाशिक दौऱ्यावरती संजय राऊत असताना सुद्धा नाशिकमधील जे पदाधिकारी आहेत ते आता शिंदे गटात आधीच गेले होते। ते तुमच्या माहितीसाठी त्यातले तीन लोकांची हकलपट्टी मी आधीच केलेली आहे। अख्ख्या महाराष्ट्रातून काही लोक गेले आहेत, एकतर ते दलाल आहेत जमिनीचे व्यवहार करणारे, त्यांचे दोन नंबरचे धंदे आहेत, त्यांच्या दबावाखाली पोलीस यंत्रणा दबाव आणून त्यांना प्रवेश करायला लावत आहे, आणि तिसरी म्हणजे लालच, कमी कोटीचे लोक आहेत ते सगळे, त्यांना निष्ठा श्रद्धा विचार हा नाही। जे गेलेले आहेत त्यांचा सगळ्यांचा व्यवहार आणि व्यवसाय हा दलाली आहे, मंत्रालयात जाऊन दलाली करणं, व्यवहार करणं, कंत्राटदार ठेकेदारी करणं, ज्याचं सरकार येईल ती तिथे जात असते। 2024 हे सगळे झुंडच्या झुंड परत आमच्या दारात तुम्हाला उभी राहिलेली दिसते, फक्त गळ्यातले हे बदलते दुपट, ही पद्धत आहे राजकारणातली। काही त्यातले हे लोक आहेत सगळे, अर्धे लोक त्यांचे दोन नंबरचे व्यवहार आहेत, दारू मटके जुगार बनावट दारू चे व्यवसाय करणारे काही लोक आहेत, तिकडे तिकडे फिरत असतात, त्यांना कोणत्याही पक्षाची निष्ठा नाही। हे असे लोक आहेत, अगदी व्यवस्थित त्यांचे तक्ता आणि तपशील आम्ही देऊ शकतो, त्याच्यामुळे त्यांचं जाण्याचं दुःख आम्हाला नाही। ज्या दिवशी हे सरकार पडलेलं असेल त्या दिवशी ते बेवा होतील आणि परत आमच्या दारात उभे असेल, आम्ही त्यांना घेणार नाही। ब्युरो रिपोर्ट SBN मराठी।